एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाले असून 7 वर्ष पूर्ती निमित्त सेवा कार्याच्या अंतर्गत दिव्यांग व प्रज्ञाचक्ष बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व आमदार राजमामा भोळे यांच्या हस्ते जळगाव येथील पार्टी कार्यालयामध्ये किराणा किटचे वाटप करण्यात आले। कोरोनामुळे सर्वच घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन दिव्यांग बांधवांना भाजपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले। भाजप हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा पक्ष आहे। कोरोना काळात गोर गरिबांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असे मत गिरीश महाजन यांनी मांडले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीला सलग 7 वर्ष आज पूर्ण होत आहेत। 30 तारखेला त्यांनी शपथ घेतलेली होती आणि म्हणून या निमित्ताने संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। कार्यक्रमाचा संदर्भ असा आहे की कोरोनाचा आजकाल जो मोठा प्रचार प्रसार चाललेला आहे त्यांचा हैदोस घातलेला आहे आणि त्यामुळे अनेक लोक संकटात सापडलेले आहेत, आर्थिक संकटात सापडले आहेत आणि विशेष करून मग जे निराधार आहेत, अपंग आहेत, मुकबधीर आहेत, असे अनेक लोक आहेत समाजातले की त्यांना त्यांची जीवनचर्या चालवणंसुद्धा कठीण झालेलं आहे आणि म्हणून अशा लोकांना आज आम्ही धान्याचं किट वाटप या ठिकाणी केलेलं आहे। जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाभर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू आहे।